आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत पातीच्या कांद्याची मस्त चमचमीत अशी भाजी तर इथे मी पातीचा कांदा घेतलेला आहे त्याचा पुढचा जो पांढरा भाग आहे तो आपण बाजूला ठेवलेला आहे आणि कांद्याची पात जी आहे ती आपण अशा पद्धतीने चिरून घेणार आहोत तर इथे तर इथे मी पांढरा कांदा वेगळा करून घेतलेला आहे आणि हिरवी पात वेगळी करून घेतलेली आहे आता पॅनमध्ये मध्ये मी तेल घालून घेते आहे त्यामध्येच मी अर्धा चमचा जिरं घातलेला आहे जिरं छान फुललं पाहिजे आणि त्यानंतर मी इथे लसूण आणि मिरचीचा ठेचा घालून घेतलेला आहे तर लसूण बारा ते पंधरा पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि तीन ते चार मिरच्या घेतलेल्या आहेत तर लसूण जो आहे तो थोडासा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे तर लसूण सोनेरी रंगावर परतून झाल्यानंतर इथे मी पांढरा जो कांदा आपण बारीक चिरून घेतला होता तो घालून घेतलेला आहे फोडणीला आणि आता एक दोन मिनटं आपण कांदा परतून घेऊया कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तर इथे मी घरगुती मिक्स मसाला घेतलेला आहे एक चमचा आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे तर मसाले आपण जास्त काही घालणार आहोत हेच मसाले आपण वापरणार आहोत एक दोन मिनटं आपण मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा त्यानंतर ही कांद्याची पात जी आहे ती आपण ह्यामध्ये घालणार आहोत आणि छान असं मिक्स करून घेऊया खूप चविष्ट ही भाजी लागते तुम्ही जर एक भाकरी खात असाल तर नक्कीच दोन भाकऱ्या फस्त करतील इतकं चविष्ट ही भाजी तयार होते टिफिनलासुद्धा नेऊ शकता तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे लसणाचा जो फ्लेवर आहे तो खूपच छान वाटतो या भाजीमध्ये त्यामुळे लसूण मस्तपैकी घाला आणि आता झाकण जाकन ठेवू झाकणावर थोडंसं पाणी ठेवू आणि एक वाफ येऊ देऊ एक वाफ आपण काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आता हे छान मिक्स करून घेऊया तर झटपट आणि घरच्याच साहित्यात पत पटापट ही भाजी तयार होते खूप काही वेळ लागत नाही तर इथे आपण हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर ह्यामध्ये आता आपण घालणार आहोत बेसन तर जितकं मावेल तितकं बेसन आपण ह्यामध्ये घालणार आहोत तर इथे मी बेसन घालून घेतलेलं आहे आता आपण मिक्स करून घेऊया आणि वाटलंच तर मग एक चमचा बेसन आपण अजून ह्यामध्ये घालून घेऊया तर इथे मी अजून एक चमचा बेसन घालून घेते आहे वरून आपण घालूया कोथिंबीर आणि आता सर्व आपण मिक्स करून घेऊया इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की बेसन जे आपण घातलेलं आहे ते छानपैकी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि आता ह्यावर आपण झाकण ठेवू आणि एक वाफ काढून घेऊ तर आपण एक वाफ काढून घेतलेली आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ सर्वात शेवटी घालायचं आहे कारण की कांदा जो आहे तो शिजल्यानंतर फार कमी होतो त्यामुळे मग मिठाचा अंदाज आपल्याला बरोबर येईल त्यामुळे मीठ जे आहे ते सर्वात शेवटी घालायचं आहे आता ही आपली भाजी जी आहे ती मस्त चमचमी तशी झालेली आहे बेसन आपण व्यवस्थित असं शिजवून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त चमचमीत ही भाजी तयार झालेली आहे बघा किती मस्त ही भाजी तयार झालेली आहे तुम्ही ह्याला देखील म्हणू शकता कांदापातीचा झुणका भाकरीसोबत खूप छान लागतं आवडलो तर लाईक करा शेअर करू शकता काही कमेंट्स असतील तर लिहा चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय